मी अरुण घोडके शिवचंदन शिवपूर्व काळामध्ये हिंदुस्थानातील सर्व राज्ये कोणाची ना कोणाची तरी अंकित होतीच अगदी दक्षिणेतील आदिलशाही कुतुबशाही यासारख्या शाह्यासुद्धा मोगलबादशाचे सार्वभौमत्व मान्य करीत होत्या उत्तरेतील बहुतेक रजपूत राजांनी तर अकबराच्या काळात मोंगलांचे मांडलिकत्व स्वीकारले होते या पार्श्वभूमीवरती शिवाजी महाराजांनी इसवी सन सोळाशे चौऱ्याहत्तर साली रायगडावरती स्वतः राज्याभिषेक करून घेऊन छत्रपती म्हणजे सार्वभौम राजा असल्याची उद्घोषणा केली ही हिंदुस्थानाच्या इतिहासातील एक अभूतपूर्व गोष्ट होती महाराजांनी स्थापन केलेले राज्य स्वतंत्र व सार्वभौम होते ते कोणाही सत्तेच्या अंकित नव्हते पण एवढे सांगून या राज्याचे महत्त्व थांबत नाही या राज्याचे वैशिष्ट्य असे हे कोण्या का राजाचे राज्य नव्हते अगर त्याच्या घराण्याचे ते, ते राज्य नव्हते तर ते लोकांचे राज्य होते महाराष्ट्रातील मराठ्यांचे राज्य होते आणि म्हणूनच शिवाजी महाराजांनी स्थापन केले राज्य आदिलशाच्या आदिलशाहीप्रमाणे शिवाजीराजांची भोसलेशाही न बनता ते मराठेशाही म्हणून पुढे प्रसिद्धीस आले बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी